नमस्कार मित्रांनो, मी राजकिरण चव्हाण FAQ कॅम्पेनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो सर्वांच्या परिचयाचा आहे, कारण गुगल मेल किंवा जीमेल हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आत्ता गुगलचं अकाउंट कंपल्सरी असतं, म्हणजे असतं. त्याचं कारण अनेक फोन हे आपण अँड्रॉईड फोन वापरतो आहे आणि याच्यामध्ये अनेक जणांचे जे ईमेल अकाउंट आहेत ते सगळे जीमेलचे अर्थात गुगलचे आहेत. आणि या गुगलच्या अकाउंटमध्ये किंवा मेलमध्ये आपल्याला जर एखाद्याला रिप्लाय द्यायचा असेल तर प्रत्यक्ष आपल्याला आलेल्या मेलवरती जाऊन आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो. परंतु तो जर रिप्लाय आपण ॲटोमॅटिक देऊ शकलो तर आपला खूप सारा जाणारा जो वेळ आहे तो वाचू शकतो आणि पुढच्या माणसालासुद्धा तुमचा मेल मिळाला आहे हे कन्फर्म होतं. याच्यासाठी ॲटोमॅटिक रिप्लाय कसा द्यायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग यानंतर मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला आणलेलं आहे आणि इथं गुगल क्रोम ओपन करतो आणि गुगल क्रोम ओपन करून एक अकाउंट माझं इथं लॉग इन करतो आहे. बघा, इथं एक अकाउंट आहे. या अकाउंटवरून मी आता एक मेल करणार आहे. आता बघा, तर हा जो मेल आहे तो मी इकडून करणार आहे, परंतु तिथून मला मात्र ॲटोमॅटिक रिप्लाय येणार आहे. ते कसं बघूया. तर इथं 9 डॉट दिसतात, इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही मेलवरती जाऊ शकता किंवा इथं जीमेल नावाचं जे ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मी एक माझा एक डमी अकाउंट तयार केलेला आहे तुम्हाला समजवण्यासाठी. तर इथं हे माझा अकाउंट आहे, इथं सगळे खूप सारे असे मला मेल आलेले आहेत. आता मी मेल पाठवणार आहे आणि पुढं पाठवलेल्या मेलला मला ॲटोमॅटिक रिप्लाय कसा येतो ते बघूया आपण. तर इथं कंपोजला क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपण नवीन मेल इथून लिहू शकणार आहोत. लिहिल्यानंतर आपण कुणाला पाठवणार आहात, माझा एक ईमेल अकाउंट आहे त्याला मी क्लिक करतो आणि इथं हाय हा एक मेसेज इथं टाकतो आणि इथं नमस्ते म्हणतो, फक्त आपल्याला समजवण्यासाठी नमस्ते. तर हा मेल मी आता इथून सेंड करतो. सेंड केल्यानंतर मला अवघ्या काही सेकंदामध्ये त्याचा रिप्लाय येणार आहे. इथं मेल सेंड झालेला आहे बघा. ठीक आहे, तर आता इथं इनबॉक्समध्ये बघूया आपण काही मेल आलेत का आपल्याकडे. यासाठी थोडा आपला नेटवर्कचा जर इश्यू असेल तर वेळ लागू शकतो, परंतु आता इथे सेंटमध्ये बघतोय की मी मेल पाठवला आहे का. बघा, इथं पाठवलेला आहे. तर माझा मेल गेलेला आहे. आता परत इनबॉक्समध्ये येतो. मी इनबॉक्समध्ये आल्यानंतर याला रिफ्रेश करतो आणि तो मेल इकडं पोचला आहे का बघूया. माझा दुसरा अकाउंट मी ओपन करतो आणि इथे रिफ्रेश करतो थोडं. आणि रिफ्रेश केल्यानंतर मला कुठला मेल आला आहे का बघूया. अजून हां, आत्ता आलेला आहे. इथं आत्ता पोचला. आता याचा रिप्लाय ॲटो गेलेला आहे बघूया आपण. मी इथं परत एकदा ऑल मेल क्लिक करतो आणि बघूया की इथं काय मला आलेलं आहे का. तर इनबॉक्समध्ये क्लिक करतोय. कधी कधी वेळ पण लागू शकतो. मी रिफ्रेश करतो याला. रिफ्रेश करून हा मेल आपल्याला पोचलाय का हे बघूया आपण. बघा, हा मेसेज मी टाकला पण नाही आहे, पण ॲटोमॅटिक इकडून हा रिप्लाय गेलेला. हायचा आपण जो मेसेज टाकला आणि थँक्स आय गॉट युअर व्हॅल्युएबल मेसेज राजकिरण चव्हाण, म्हणजे मी हे जे माझं गुगलचं अकाउंट आहे त्याच्यावरून ॲटोमॅटिक याला हा मेसेज गेलेला आहे. थँक्स आय गॉट युअर व्हॅल्युएबल मेसेज राजकिरण चव्हाण. आणि माझी जी ब्लॉगची लिंक आहे ती मी इथं दिलेली आहे. हे कसं झालं ते बघूया आपण. यासाठी आपल्याला एक अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. आता हे माझं अकाउंट आहे, तर मी या अकाउंटला इथे लॉग इन होतो आणि लॉग इन होऊन परत मी इथं सेटिंगला जातो. सेटिंगला गेल्यानंतर इथे पहिलंच ऑप्शन आहे सी ऑल सेटिंग्स. बघा, तर इथं आपल्याला वेगवेगळ्या सेटिंग आपल्याला दिसतात. तर तुम्ही ह्या सगळ्या सेटिंग्स मी काय आता सांगत बसत नाही आहे, फक्त इथं काही गोष्टी करणं गरजेचं आहे. बघा, इथं खाली आल्यानंतर सगळ्यात शेवटी सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये हा काय आहे, सब्जेक्ट कशा संदर्भात आहे, तर आपण सर्वांना थँक्स देण्यासाठी आपण हे सगळं मेसेज करतो आहे असं लक्षात आलं पाहिजे. इथून मी एक हा मेसेज जो होता हा कॉपी केला होता आणि इथं मी पेस्ट केलेला आहे. परत एकदा मी कट करतो. कट करून परत याच्यामध्ये हाच जो
माझा मेसेज आहे तुमच्यासाठी, कॉपी करून दाखवतो. कॉपी केल्यानंतर हा मेसेज इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केला, पेस्ट केल्यानंतर ओनली सेंड रिस्पॉन्स टू पीपल इन माय कॉन्टॅक्ट. माझ्या कॉन्टॅक्टमधल्या असणाऱ्या लोकांना हा रिस्पॉन्स गेला पाहिजे. आणि बघा इथे लक्षात येतं आहे तारीख कोणती, आजपासून आपण चालू करतो तर ही आजची तारीख आहे. आणि तुम्हाला कधीपर्यंत हे सगळं ठेवायचं आहे म्हणजे इथं तुम्ही मर्यादा पण घालू शकता, पण मी आता मर्यादा घालणार नाही. इथून पुढचे सगळे जे काही मेल्स मला याच्यावरती येतील या सगळ्यांना हा जो मेसेज आहे तो गेला पाहिजे, असं करून मी इथं सेव चेंज करतो. त्यामुळं काय होईल की मला जे काही मेल येतील त्या मेलची जी प्रक्रिया आहे ती ॲटोमॅटिक होणार आहे. याला कोणताही वेगळं तुम्हाला टाईप करण्याची गरज नाही. मी आता इथून माझं जे अकाउंट आहे ते थोडं चेंज करतो आहे आणि हे जे अकाउंट आहे हे कॉपी करतो पहिल्यांदा. कॉपी केल्यामुळे मला सेंड करणं सोयीचं जाईल. कॉपी केला आणि आणखी एक अकाउंट मी ओपन करतो आहे आणि त्यातून मेल टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया आपण. यासाठी मी एक ईमेल पाठवतो आहे आणि कंपोज करून इथे कंपोजला क्लिक करून इथं नवीन मेसेज टाईप करतो आहे. माझा जो ईमेल आय डी आहे सृजन राजकिरण त्याच्यावरती मी हे टाकतो आहे. राजकिरणला क्लिक केलं आणि इथं हाय, आणि इथं हाय राजकिरण, हाय राजकिरण असं केलं. हाय राजकिरण आणि इथं सेंड करतो आहे. सेंड केल्यानंतर थोडा वेळ लागेल आपल्याला. हा मेसेज सेंड झालेला आहे आणि आपल्याला हे रिफ्रेश करायचं आहे. हाय राजकिरण साठीचा आपण हा मेसेज इथे टाकला होता आणि इथं हा मेसेज इथून गेलेला आहे माझ्या दुसऱ्या अकाउंटसाठी. तिकडून काय आलं आहे का बघूया. तर बघा हां इथं आत्ता चालू बघा मेसेज. थँक्स री म्हणजे रेफरन्स. कशाचा रेफरन्स होता? हाय या मेसेजचा हा रेफरन्स होता. आणि इथं हा रेफरन्स काय? थँक्स आय गॉट युअर व्हॅल्युएबल मेसेज राजकिरण चव्हाण. आणि इथं माझी जी ब्लॉगची लिंक आहे ती इथं तुम्हाला दिसते. तर अशा पद्धतीने आपल्याला मेलला ॲटो रिप्लाय कसा द्यायचा ते कळालं असेल. परत एकदा मी सांगतो, इथं परत जाणार आपण सी ऑल सेटिंगमध्ये. सी ऑल सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं सर्वात शेवटी एक दिसतं आहे, इथं सब्जेक्ट दिसतो आहे. समजा आजपासून चालू करतोय तर तुम्ही इथून लिहू शकता किंवा तुम्हाला जी तारीख पाहिजे त्याच्यावरती तुम्ही असं क्लिक करून सुरुवात करू शकता. आणि कुठल्या तारखेपर्यंत ऑप्शनल आहे हे, तर इथं क्लिक करून तुम्हाला हवी त्या तारखेपर्यंत तुम्हाला हे ॲटो मेल करता येतं. नको असेल तुम्हाला कायम ठेवायचं असेल तर हे कट करा. आणि इथं लिहा थँक्स, थँक्स. आणि तुम्हाला जो मेसेज इथं टाकायचा आहे, समजा धन्यवाद टाकायचा असेल तर तुम्ही धन्यवाद लिहा. तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. मी मात्र इथं हा नमुना ठेवला होता, हा मेसेजचा नमुना होता, याला मी असंच कॉपी केलं होतं आणि कॉपी करून मी हे इथं टाकलं होतं. बघा तर मी याच्यामध्ये बदलसुद्धा करू शकतो. हे फॉन्ट पण इथून बदलू शकतो, याला बोल्ड करू शकतो. लार्ज पाहिजे कसं पाहिजे ते सगळ्या गोष्टी इथं करता येतात आणि इथे लिंक टाकता येते. आणि या ठिकाणी ओनली सेंड अ रिस्पॉन्स टू पीपल, किंवा ज्या लोकांचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे त्यांनाच हा जायचा असेल हा मेसेज किंवा हे रिप्लाय जाणं तुम्हाला करायचं असेल तर इथं तेवढं करू शकता. नसेल सर्वांना जाऊ द्यायचं असेल तर तुम्ही हे सोडून द्या आणि सेव चेंजेस करा. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की हा रिप्लाय आपल्याला आलेला आहे. परत एकदा आपण काय करूया, आणखी एकदा कंपोज करून बघूया. आणि जो दुसरा मेसेज आहे सृजनशील शिक्षक, या ठिकाणी सृजनशील शिक्षक हा माझा दुसरा मेल आय डी आहे त्याच्यावरती मी टाकतो. परत एकदा इथे हाय करतो आणि नमस्ते करतो, इथे नमस्ते आणि हे सेंड करतो. बघा आत्ताचा जो मेसेज आहे तो आपला इथे आता येणार आहे. हा मेसेज सेंड झालेला आहे. मेसेज सेंड झाल्यानंतर मी परत इनबॉक्समध्ये येतो आहे. इनबॉक्समध्ये आल्यानंतर फ्रेश करतो आहे अगोदर. हे रिफ्रेश झाल्यानंतर बघा आत्ताचा मेसेज इथे आलेला आहे. बघा हाय, आणि हा सेंड झालेला मेसेज होता इथून केलेला. आपल्याला तो तिकडं जाऊन बघा इथं आत्ता जस्ट आलेला आहे हाय नमस्ते. आणि मी हा बघितला, रिप्लाय कुठला दिला आहे का आपण? नाही दिलेला. परत इकडे जाऊया आपण आणि इथं इनबॉक्सला येऊया. तर बघा
आत्ताचा जो टाइम आहे 10:41, इथं परत तो मेसेज आलेला आहे. बघा, आपल्या लक्षात आलं की अशा पद्धतीने तुम्ही ॲटो रिप्लाय देऊ शकता. यामुळं काय होतं की पुढच्या माणसाला तुमचा मेसेज पोचलाय का हे तर लक्षात येईल, त्याचबरोबर त्या माणसाचा वेळ पण घालवणार नाही आहेत. त्या माणसाला लगेच त्याचं रिप्लाय जर मिळालं तर त्याला निश्चिंत राहता येईल आणि आपलंसुद्धा काम वाचेल. की आपल्याला प्रत्येक वेळेस त्याला रिप्लाय देत बसणं किंवा प्रत्यक्षात मेसेज करून तुमचं मला मेल मिळालं हे सगळं टाईप करत बसण्यापेक्षा तुम्ही जर असा ॲटो रिप्लाय दिला तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. प्रत्येकाला तुमचा मेसेज ॲटोमॅटिकली जाईल आणि बंद करायचं असेल तर तुम्हाला माहीतच आहे, सेटिंगमध्ये जाणार, सी ऑल सेटिंगला क्लिक करणार आणि सी ऑल सेटिंगला केल्यानंतर इथून तुम्ही हे सगळं बंदसुद्धा करू शकता, कट करू शकता, ऑफ करू शकता. या पद्धतीने ऑन केल करण्यासाठी इथे, ऑफ करण्यासाठी इथे, इथं ऑफ करा आणि सेव्ह चेंजेस करा. तुमचा मेसेज जाणं जे आहे ते बंद होईल. मला वाटतं अशा पद्धतीनं कुठल्याही मेलला ॲटो रिप्लाय कसा द्यायचा आणि आपला वेळ आणि पुढच्याचा वेळ कसा वाचवायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.